साहित्य संमेलनात आणि इतर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती महोदयांना उद्देशून लिहिलेली पत्रं ठेवली होती आणि त्याच्यावर लाखो मराठी बांधवांनी भगिनींनी सह्या करून ती मागणी केलेली आहे आणि ती एक लोक चळवळ म्हणूनसुद्धा आम्ही पुढं नेतो आहोत आणि अजूनही शिवसेना पक्ष म्हणून की आमची बांधिलकी महाराष्ट्राची आहे हे कार्य आम्ही करतच राहू शिंदे गटाला हे श्रेय द्यायचा प्रयत्न अहो बघा कोणाच्या कोंबड्याने सूर्य उगवतो असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती होईल हा विषय कुठल्या पक्षाचा आहे का कुठल्या गटाचा आहे का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे इतकी वर्षे ही का प्रलंबित राहतंय सगळे पुरावे देऊनही ही आमची व्यथा आहे ही आमची वेदना आहे ही आमची मागणी आहे ही तमाम मराठी जनतेची आहे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट